नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पृष्ठबळ व घनफळ। मित्रांनो, पृष्ठबळ आणि क्षेत्रफळ याच्यामध्ये काय फरक आहे हे तुम्हाला वाटत असेल, परंतु पृष्ठबळ आणि क्षेत्रफळ हे एकाच अर्थाचे शब्द आहे। ज्यावेळेस आपण एखाद्या द्विमितीय आकृतीने एखाद्या पृष्ठभागाचे किंवा क्षेत्रभागाने व्यापलेल्या जागेचे माप म्हणजे आपण त्याला क्षेत्रफळ म्हणतो, परंतु तीच गोष्ट ज्यावेळेस आपण त्रिमितीय आकृतीच्या बाबतीत त्या आकृतीच्या विविध भागाच्या विविध पृष्ठांचे क्षेत्रफळ काढतो त्याला पृष्ठफळ या अर्थाने तो शब्द वापरला जात असतो। आपण आज बघणार आहोत इष्टिका चित्ती, इष्टिका चित्तीचे पृष्ठफळ। इष्टिका चित्तीला एकूण 6 पृष्ठभाग असतात, लांबी, रुंदी आणि उंची या त्रिमितीय याच्या इष्टिका चित्ती आपण बघत असतो। तर इष्टिका चित्तीच्या 6 पृष्ठभागांचे पृष्ठफळ एकत्र मोजले तर या पद्धतीने इष्टिका चित्तीचे पृष्ठफळ 2 × लांबी / रुंदी अधिक रुंदी / उंची अधिक लांबी / उंची। हे बघा मित्रांनो, हा समोरचा जो पृष्ठभाग आपण पाहतोय तर याचं क्षेत्रफळ याचं पृष्ठफळ म्हणजे लांबी / उंची। या बाजूच्या याचे पृष्ठफळ आपण जे पाहतोय तर रुंदी / उंची, आणि हा जो वरचा पृष्ठभाग आहे या वरच्या पृष्ठभागाचा जर आपण पृष्ठफळ किंवा क्षेत्रफळ पाहिलं तर लांबी / रुंदी, आणि हा प्रत्येक पृष्ठभाग प्रत्येक हा पृष्ठभाग 2 आलेला आहे म्हणून आपण सर्व गुणाकारांचे बेरीज करून कंसाच्या बाहेर 2 गुणलेला आहे। त्या पद्धतीने आपण घनाचा जर विचार केला तर घन हा सुद्धा इष्टिका चित्तीचाच एक प्रकार आहे, मात्र त्याची प्रत्येक बाजू सारखी असते म्हणून त्याला आपण घन असं म्हणतो। घनाचे पृष्ठफळ बरोबर 6 बाजूचा वर्ग म्हणजे 6 यांचा वर्ग, कारण प्रत्येक पृष्ठभाग हा त्याचा चौरसाकृती असतो। विद्यार्थी मित्रांनो, घनाकृती आकृतीचे घनफळ आपण पाहिलं, इष्टिका चित्तीचे घनफळ लांबी / रुंदी / उंची, म्हणजेच लांबीसाठी आपण एल वापरतो, रुंदीसाठी बी वापरतो, उंचीसाठी एच। इष्टिका चित्तीचे घनफळ बरोबर एल / बी / एच। त्याचप्रमाणे घन म्हणजे काय तर त्याच्या सर्व बाजू सारखे असतात, सर्व पृष्ठभाग एकरूप असतात, घन म्हणजे इष्टिका चित्ती। घनाचे घनफळ बरोबर सर्व बाजू सारख्या असतात, बाजू / बाजू / बाजू म्हणजे एल / एल / एल म्हणजे एलचा घन। मग घनफळ म्हणजे काय, एखाद्या त्रिमितीय घनाकृतीने अवकाशातील व्यापलेल्या जागेचे माप म्हणजे घनफळ। मित्रांनो, मी तुम्हाला काही आकृत्या दाखवतो। आता उदाहरण बघा, हा एक पृष्ठभाग आहे, या पृष्ठभागाचं जेव्हा आपण क्षेत्रफळ बघतो तर लांबी / आता ही चौरसाकृती आकृती आहे, ही आयताकृती आकृती आहे, तर लांबी / रुंदी याचं क्षेत्रफळ लांबी / लांबी म्हणजे बाजू सारखी म्हणून बाजू / बाजू या पद्धतीने। मित्रांनो, जेव्हा ही झाली द्विमितीय आकृती, ही आकृती जेव्हा एकावर एक असे पृष्ठभाग ठेवले जातात त्यावेळेस त्रिमितीय आकृती तयार होते, आणि मग आपण अशा पद्धतीने पाहू शकतो की हा एक प्रकारे घन आहे, याचे सर्व पृष्ठभाग सारखे आहे, सर्व बाजू सारखे आहे, ही इष्टिका चित्ती आहे, याची लांबी याची रुंदी याला एकूण 6 पृष्ठफळ आहे, आणि या पद्धतीने आपण या प्रत्येक पृष्ठभागाचं क्षेत्रफळ काढून त्याला एकूण पृष्ठफळ असं म्हणतो, आणि हे आपण उत्तर इथे पाहिलेलं आहे, आणि या आकृतीचं घनफळ कसं काढावं हे आपण पाहणार आहोत। घनफळ म्हणजे त्रिमितीय घनाकृतीने अवकाशातील व्यापलेल्या जागेचे माप म्हणजे घनफळ। विद्यार्थी मित्रांनो, पृष्ठफळ हे चौरस एककात वापरलं जातं म्हणून आपण त्याला पृष्ठफळाला चौरस सेंटीमीटर चौरस मीटर या पद्धतीने बोलतो। तर 1 म्हणजे 100 सेंटीमीटर, 1 चौरसाचे क्षेत्रफळ जर आपण विचार केला तर 1 चौरस मीटर म्हणजे 100 × 100 चौरस सेंटीमीटर, याचा अर्थ 10,000 चौरस सेंटीमीटर, याचा अर्थ 1 चौरस मीटर बरोबर 10^4 चौरस सेंटीमीटर। त्याचप्रमाणे 1 चौरस सेंटीमीटर बरोबर 100 चौरस मिलीमीटर, म्हणजेच 1 चौरस सेंटीमीटर बरोबर 10^2 चौरस मिलीमीटर। विद्यार्थी मित्रांनो,
आपण आताच घनाकृती त्रिमितीय आकृतीचं घनफळ पाहिलं, पण द्रवाचं घनफळ कसं मोजतात? तर द्रवाचं घनफळ म्हणजे द्रवाचे आकारमान, द्रवाचे आकारमान म्हणजेच द्रवाचे घनफळ होय. द्रवाचे घनफळ मोजण्यासाठी मिलीलीटर किंवा लिटर एकक वापरतो आपण. पाणी, दूध ह्या ज्या वस्तू आहेत हे लिटर मध्ये मोजत असतो. तर लिटर कसे मोजतात? विद्यार्थी मित्रांनो, 10 सेंटीमीटर बाजू असलेल्या एका पोकळ घरामध्ये जर आपण पाणी भरलं तर ते पाणी म्हणजे 10 × 10 × 10 बरोबर 1000 घन सेंटीमीटर या मापाचं होतं. परंतु 1000 घन सेंटीमीटर म्हणजेच 1 लिटर पाणी गृहीत धरलेलं आहे, म्हणजेच 1 लिटर बरोबर 1000 घन सेंटीमीटर. परंतु आपल्याला माहिती आहे 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलीटर, याचाच अर्थ 1000 घन सेंटीमीटर बरोबर 1000 मिलीलीटर म्हणजेच 1 घन सेंटीमीटर बरोबर 1 मिलीलीटर. हे सूत्र लक्षात ठेवा, आपल्याला हे पुढे उदाहरण सोडवण्यासाठी कामात येणार.